हे एवरीवन, गुड मॉर्निंग। अँड आजपर्यंत जे माझ्या चॅनलला मला फॉलो करतायत किंवा जे फर्स्ट टाईम माझा चॅनल बघत असतील, मी आजपर्यंत कधी माझ्या बाईकचा प्रॉपर ओव्हरव्ह्यू नव्हता दिला। सो माझी बाईक बजाज डॉमिनार 400, दीज आर माय बागबस्टर हँडल बार्स, दिस हा माझा बोबोचा मोबाईल माउंट आहे विथ चार्जर, हा माझा रॅम माउंट आहे ज्याच्यावरती मी ऑक्झिलरी कॅमेराज किंवा अजून कुठले डिव्हायसेस असतील ते लावू शकतो। इथं कार्बन रेसिंगचे ॲडव्हेंचर सॅडल स्टेज। सो दॅट्स इट फॉर दी इंट्रोडक्शन आय गेस। आय विल कॅच यू गायज वेन एवर आय एम ऑन रोड। डॅम, बाईक आज खूप दिवसांनी चालू करतो आहे, इट्स रिफ्युजिंग टू स्टार्ट। ओके ओके बेबी, देर वी गो, देर वी गो, देर वी गो, देर वी गो। येस, आय विल कॅच यू गाईज ऑन द रोड। डेस्टिनेशन आज जास्त लांब नाही आहे, पुण्याच्या जवळच जाणार आहे। सो आय विल सी यू गाईज ऑन द रोड। अच्छा, इंट्रोमध्ये मागाशी मी बोललो होतो की आज खूप दिवसांनी गाडी बाहेर काढतो आहे त्यामुळे प्रॉब्ली चालू होत नाही आहे वेळेवर। द रिझन बिहाइंड दॅट इज ऑब्व्हियसली पेट्रोलचे प्राइसेस खूप वाढत आहेत सध्या, परवडण्यापलीकडे गेले आणि किती नाही म्हणलं तरी दिस बाईक इट्स अ लॉट। त्यामुळं एकतर परवडत नाही, सेकंड थिंग इज त्यामुळे मी डिसिजन घेतला अँड आय गॉट अन ई बाईक, इलेक्ट्रिक बाईक। माझ्याकडे सध्या इथर 450X आहे, ॲक्च्युली ती मी बाबांच्याकरता घेतली आहे माझ्याकडनं त्यांचे रिटायरमेंट गिफ्ट म्हणून, कारण ऑब्व्हियसली एकदा इलेक्ट्रिक बाईकची सवय लागली सिटीतल्या सिटीमध्ये गिअर बाईक सीम्स अ बिट क्लमझी। चीटिंग आहे राव, हे चीटिंग आहे, एवढी ट्रॅफिक नाही असली पाहिजे। सो आज मे बी झाली तर दोन ठिकाणं करायचा प्लॅन आहे माझा, एक रामदरा म्हणून इथं मंदिर आहे दोन्ही काळभरला सोलापूर हायवेला, दुसरं जे आहे ते मंदिर इथं फुलेश्वराचं मंदिर आहे यवत जवळच, अगेन सोलापूर हायवेवरच। सो बघूया, आज दोन्हीकडे जायचा प्लॅन आहे, पण सध्या मी थांबलोय नाश्त्या करता सोलापूर हायवेला। मॅडम सर, ते थोडंसं बाहेर आल्यावरती दत्तकृपा वडेवाले म्हणून हॉटेल आहे, अँड आय हॅव गॉट मिसळ। ओके, सो बघू। इथेच कुठेतरी आता आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे, आय गेस दिस वन, येस। हे मॅप बघू शकता का तुम्ही? एकच मिनिट सर, इथे दिसतंय 2 मिनिट्स लोअर मॅपवरती, राईट? सिम्पल क्वेश्चन, जर का ते स्लोअर आहे हे गुगल माहिती आहे का दाखवायचं?
आय मीन कोण चूज करेल की हां गुगल सांगतंय मला स्लो रस्त्याने जायचंय, हु विल डू दॅट? वेल माहीत नाही त्यांचा नक्की काय अल्गोरिझम आहे, कारण मी असं आज पहिल्यांदाच नाही, मी खूप वेळा बघतोय गुगल मॅपवरती, खूप वेळा 10 मिनिट्स लोअर, 5 मिनिट्स लोअर, 45 मिनिट्स लोअर पण बघितलंय मी. लाईक कोण चूज करतात असे रस्ते? ओके, आता मी इथं रामदेवाच्या मंदिरात आहे आणि खरंच बिलीव मी खूप सुंदर जागा आहे. विष्णूच्या दशावताराच्या मूर्ती आहेत, नरसिंह, वराह, कूर्म, मत्स्य, दोज आर अवेलेबल टू स्पॉट. मागे अजून आहेत. आय थिंक हे बेटर आहे. 2 मिनिटं मास्कच्या कळत नाही, मी नक्की बोलतोय नाही बोलतोय काय चालू आहे ते. जागा खरंच खूप सुंदर आहे, नो डाऊट. फक्त एकाच बाबतीमध्ये तो असा अपेक्षा भंग झाला की जेवढी एक्सपेक्टेड होती त्यापेक्षा जास्त गर्दी आहे इथं. आय मीन बाहेर पार्किंग लॉट पण इट वॉज फुल. मगाशी मी तुम्हाला तलाव दाखवला ना, तर त्या तलावाच्या कम्प्लीट चारी बाजूंनी एक अशी पायवाट जाते, तो पण रस्ता तुम्हाला जेवढा जमेल तेवढा कॅप्चर करून दाखवायचा प्रयत्न करेन. प्लस मंदिर तर ऑब्व्हियसली खूप सुंदर आहे, नो डाऊट अबाउट दॅट. लांबणीकडून मंदिराचा एखादा व्ह्यू आपल्याला घेता आला तर डेफिनेटली. तो ॲज आय टोल्ड यू, मी आता ॲक्च्युली त्या पायवाट्यावरनं चालतो आहे जी पूर्ण तळ्याच्या चारी बाजूंनी आहे ती, आणि विद इन अ मोमेंट आय विल शो यू. पण ट्रस्ट मी, खूप सुंदर जागा आहे. Thank you.
चेंज ऑफ प्लॅन. ॲक्च्युली मी असं ठरवलं होतं की इथून मी जाईन भुलेश्वरच्या मंदिरात, बट अनफॉर्च्युनेटली माझी जी चार्जिंग कॉर्ड आहे ती मी विसरलो आहे आणि माझ्या ऑलमोस्ट सगळ्या कॅमेऱ्यांमधली बॅटरी पूर्ण डाऊन आहे. सो आय डोंट थिंक सो दॅट इट्स गोईंग टू हॅपन. वॉट आय एम गोईंग टू डू इज, इथं उसाचं गुऱ्हाळ आहे तर मी एक दोन ग्लास उसाचा रस पीन अँड बॅक टू होम. आय एम बॅक ऑन द रोड. आय नो, बघाशी मी बोललो होतो की इथं उसाचं गुऱ्हाळ आहे तिथं रस पिऊन मग मी निघेन, बट आय मीन आता सिरियसली तुम्ही पण ऐकून ऐकून कंटाळला असाल नुसतं गर्दी गर्दी गर्दी. आणि इफ यू आर वंडरिंग मी इथं एवढा स्लो का झालो आहे, मगाशी जेव्हा मी आज चाललो होतो ना मी इथं कुत्र्याची चार पाच छोटी छोटी पिल्लं बघितली होती, दे वर रिअली क्यूट, पण बहुतेक अपेरेंटली आता ते नाही आहेत. सो या स्वतःच्या स्मरणशक्तीवरती जास्त विश्वास असला की असं होतं. ऑलमोस्ट रस्ता ऑलमोस्ट काय मी ॲक्च्युली रस्ता चुकलो आणि पूर्णपणे मातीच्या रस्त्यावरती घेऊन गेलं मला. शहाण्या बाळासारखं आता मॅप लावला आहे मी घरी जाण्याकरता. बघू शकताय तर हायवेला लागलो आहे आपण, बराच वेळ झाला हायवेला लागून, एक 5-6 मिनटं तरी झाली असतील बराच वेळ म्हणजे. ओ ओ ओ नको. मी आज गेलो होतो रामगडा पुण्यापासून सोलापूर हायवेला आपण जेव्हा लागतो पहिल्या टोल नाक्यानंतर लोणीगाव आहे. लोणीगावात कंटिन्यू करत मॅप लावला पटकन पाठवून जाईल आणि रस्ते कुठे 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 आणि पटकन कळत पण नाही. साधारणपणे पुण्यापासून मी जिथं राहतो कोथरूड तिथपासूनचं डिस्टन्स आहे 35 ते 33 किलोमीटर. असा वेळ नाही लागत ट्रॅफिक कंटिजन तास ते 1 तास पण जागा खरंच सोडून जर आपल्या तुम्ही बघितला असेल त्या वेळी तुम्ही ॲक्च्युली इथंच थांबवतो का आता पार्सल आपल्याला लागत तर काही नाही आहे. आम्ही जर लीव आम्ही जरी डिप्रेशन असतो चालूपर्यंत आय डोंट नो बट यू कॅन एक्सपेक्ट की हा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. ॲक्च्युली मला भुवनेश्वरला पण जायचं होतं बट दॅट कॅन हॅपन. सो देखते बिलकुल टिल देन सी यू गाइस अराउंड. राम राम. जेव्हा प्रत्येकजण शांततेच्या शोधामध्ये शांततेकडे निघतो कोणाला शांतता भेटत नाही. आय डोंट नो व्हॉट आय एम सेईंग. आणि हा उसा तगलात मागवला आहे रेफरन्स करता हा माझा हात आहे.